मुंबई के वाशिना का वार्ड क्रमांक 148 में भव्य रक्तदान शिविर का आयोजन शिवसेना उप विभाग प्रमुख प्रमोद शिंदे व नगर सेविका निधि शिंदे के नेतृत्व में किया गया। इसमें भारी संख्या में स्थानीय लोग रक्तदान शिविर में शामिल हुए और अपना रक्तदान कर श्रेष्ठ दान किया। इसमें पुरुषों के साथ साथ महिलाओं ने भी बढ़ चढ़ कर हिस्सा लिया। ब्लड डोनेशन कैंप तो सर मैं 4 साल से करते आ रहा हूँ, जब से प्रमोद शिंदे साहब यहाँ पे हर साल की तरह करते। इस साल भी मैंने लास्ट टाइम भी दिया था वही पल्लवी फाउंडेशन के लिए, तो मुझे तो ब्लड देना अच्छा लगता है, इसके लिए मैं आता हूँ। और सर हमारे लिए तो शिंदे साहब हमारे लिए हमेशा हेल्पफुल है और इसके लिए हम लोग आते हैं सर यहाँ। क्रमांक 148 वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर होते आणि त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो। यावेळेस कोरोनाच्या या ह्याच्यामध्ये लोकांना खूप रक्ताची गरज आहे, त्याच्यामुळे उपविभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब यांनी आता रक्तदान शिबिर ठेवलं आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे लोकांचा आणि त्याचा लोकांना उपयोग व्हावा ही सदिच्छा। महिलांनी पण भरपूर येऊन योगदान दिलं आहे आणि त्याचा चांगल्या प्रकारे लोकांना उपयोग व्हावा हीच इच्छा। ये रक्तदान शिविर महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के आदेशानुसार माझे कुटुंब माझी जवाबदारी के तहत आयोजित किया गया था, जिसमें जिन लोगों ने इस रक्तदान शिविर में आकर अपना रक्तदान किया उन लोगों को सर्टिफिकेट व सैनिटाइजर किट देकर सम्मानित किया गया। इस रक्तदान शिविर में आए लोगों ने अपना रक्तदान कर खुशी जताई व शिवसेना उप विभाग प्रमुख प्रमोद शिंदे व नगर सेविका निधि शिंदे का शुक्रिया अदा किया। आदरणीय उद्धव साहब ठाकरे आणि आदित्य साहब ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच आपल्या महाराष्ट्राची काळजी घेतलेली आहे। मुख्यमंत्री म्हणून नवीन जबाबदारी पडल्यानंतर त्यांनी सुरुवातीपासूनच जबाबदारीने काम केलेलं आहे आणि आता माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे आपण संपूर्ण एक कुटुंब आहोत आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून आपण ह्या उपक्रमातलाच एक भाग म्हणून आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। वास्तविक दरवर्षी आम्ही आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेत असतो। 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे, परंतु आता काय झालं या साधारणत्या कोविडच्या संक्रमण काळामध्ये रक्ताची गरज वाढली आणि त्या मनाने रक्तदान होत नव्हतं आणि कोविड संक्रमण काळात रक्तसंकलन करण्याचं काम हे मंदगतीने चालत होतं आणि म्हणून रक्तपेढ्यांचीच मागणी होती की सर आम्हाला कॅम्प हवा आहे म्हणून आणि म्हणून आम्ही आमच्या सहकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा केली आणि आज आम्ही हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। आम्ही आवाहन केलं आहे सर्वांना की आपण रक्तदान करावं आणि कोविड योद्धा आता तुम्हाला म्हणजे खरोखर हे रक्तदाते हेच कोविड योद्धे आहेत, कारण न घाबरता या संक्रमण काळात न घाबरता ते या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत, रक्तदान करत आहेत, म्हणून आम्ही त्यांना आज कोविड योद्धा म्हणून आम्ही त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा आम्ही गौरव करत आहोत आणि मला खात्री आहे की या ठिकाणी अजून जास्तीत जास्त रक्तदान करायला आमचे सहकारी येतील। आम्ही त्यांच्यापर्यंत नेहमी काम करत असतो, त्यांच्यासाठी आम्ही धावपळ करत असतो आणि त्यांना फक्त आम्ही आवाहन करतो रक्तदानाच्या वेळेला आणि ते मोठ्या संख्येने येत असतात आणि ही पल्लवी फाउंडेशन जे आहे पल्लवी पतपेढी आहे त्यांचं विशेषतः कौतुक मी करतो आणि सर्वांचंच। पण या अशा कालावधीमध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन रक्त संकलन करणं आणि एक धोका पत्करून ह्या सर्व महिला असतील हे पुरुष असतील हे सर्व कामं करत असतात आणि त्यांच्याच सांगण्यानुसार मी तुम्हाला सांगतोय म्हणजे बाळासाहेबांनीच आम्हाला शिकवलं आहे की हा मंत्र दिला आहे की शिवसैनिकांचे जास्त कॅम्प मेजॉरिटी कॅम्प हे शिवसैनिकांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत, म्हणजे शिवसैनिक हा सुरुवातीपासून योद्धा होता आणि कोविडमध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा ते आपला जे योद्धा कसा असतो कसा काम करतो ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की छोटा कॅम्प आम्हाला हवा, आम्हाला 50-60 जरी बॉटल्सचं संकलन केलं तरी चालेल, परंतु माझ्या अंदाजे 100 रक्तदान या ठिकाणी करायला लोक म्हणजे येतील, जास्त येतील, परंतु 100 मात्र निश्चित या ठिकाणी संकलन होईल असं मला वाटतं। रक्तदानाची खरंच गरज आहे, कारण आजचा जे हा ज्या सध्याचं जे वातावरण आहे कोविडचं आणि ह्या कोविडमध्ये अनेक हॉस्पिटलमधना रक्ताचा तुटवडा पडत आलेला आहे आणि त्यामुळेच पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कमी वेळेमध्ये
हे रक्तदान शिबिर माननीय उपविभागप्रमुख प्रमोदजी शिंदे आणि माननीय नगरसेविका निधिताई शिंदे यांनी आयोजित केलेले आहे। आणि हे रक्तदान शिबिर पल्लवी फाउंडेशनच्या वतीने आयोजित केल्यामुळे पल्लवी फाउंडेशनने आतापर्यंत प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य केलेलंच आहे। या शिबिरामध्ये सर्व जास्तीत जास्त शिवसैनिक आवर्जून सकाळपासूनच इथे सुरुवात झाली आहे। जवळजवळ 9:30 वाजता शिवसैनिकांनी सुरुवात केली आहे रक्तदानाला। आणि रक्तदानाची खरंच गरज असल्याकारणाने या प्रत्येकाला त्याचं महत्त्व कळलेलं आहे की रक्त देणं हे फार गरजेचं आहे। म्हणूनच शिवसैनिक आपुलकीने या शिबिरामध्ये आज येत आहेत। आज तुम्ही ही बघताय गर्दी आहे, अशी गर्दी इतर ठिकाणी होतेच, पण आमची ही जी गर्दी आहे ही प्रत्येक वर्षी जे शिबिर होतं त्या शिबिराप्रमाणे आताही या कोविडच्या ह्या काळामध्ये सर्व जे रक्तदान करायला आले हे कोविड योद्धे आहेत, हे न घाबरता आज पुढे येऊन रक्तदान करतायत। आणि या आपल्या महाराष्ट्राला किंवा ह्या आपल्या मुंबईतील ज्या रुग्णांना रक्ताची गरज आहे ती रक्तदान करून ती गरज थोडी थोडी का होईना, पण आम्ही आमच्या परीने एक खारीचा वाटा उचलून हे शिबिर जे आयोजित केलं आहे। म्हणून प्रमोदजी शिंदे आणि निधिताई शिंदे यांचे आम्ही आभार मानतो। आणि हा शिबिर सक्सेस होईल जवळजवळ, जरी कमी वेळेमध्ये 2 दिवसामध्ये शॉर्टलिस्टमध्ये जरी आम्हाला सांगितलं असलं तरी पण ते 100-150 वरती जाईल, कारण आतापर्यंत प्रत्येक वर्षी आम्ही इथे शिबिर करतो प्रमोदजी शिंदे आणि निधिताई शिंदे यांच्या माध्यमातून। आतापर्यंत आमच्या शिबिराचा रेकॉर्ड जो आहे 350+ झालेला आहे, पण ह्या वेळेला जरी कमी वेळेत असेल तरीही सुद्धा हे कमी वेळेमध्ये 150-200 आसपास जाईल याची आम्हाला खात्री आहे। एवढं बोलतो, जय हिंद जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री यांनी एवढं मोठं धाडसाने काम केलेलं आहे की हा करोनाला पळवून लावलेलं आहे। करोना हा मुंबईत खूप प्रमाणात राहिलेला आहे, तोही निघून जाईल, पण ह्या परिस्थितीमध्ये आज 8 महिन्यापासून लोकांना रक्तदान करणं हे महत्त्वाचं आहे, असल्यामुळे ते रक्त देऊ शकले नाही कारण रक्ताचा तुटवडा खूप कमी आहे मुंबईमध्ये। रक्तदान केल्याने लोकांना त्याच्यावरून खूप जीवदान मिळू शकतं आणि हे काम आज पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या मधून होत आहे, त्याबरोबर उपविभागप्रमुख प्रमोद शिंदे निधी शिंदे हेही काम करतायत। आणि हा माझा वाट असा आहे की सगळे उत्स्फूर्तीने काम करतात आणि धाडस हा प्रकार आमच्याकडे असल्यामुळे आम्ही लोकांमध्ये राहून काम करतो आहे आणि हा करोना आम्ही पळवून लावू एवढं निश्चित। जय हिंद जय महाराष्ट्र। आतापर्यंत 40 लोकांनी रक्तदान केलेलं आहे, रक्तदान सुंदर झालेलं आहे, रक्तदानची सुरुवात चांगली आहे, 1 तासाभर 40 झाले, हा आकडा नक्की 100-च्या वरती जाईल एवढं मग मी सांगू शकतो। सगळ्यांना सर्टिफिकेट आणि सगळ्यांना सॅनिटायझर देऊन सुरक्षित राहा, डिस्टन्समध्ये राहा आणि आपलं काम करत राहा, एवढं सूचना देतो आम्ही। जय हिंद जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी शिवसेना शाखा क्रमांक 148च्या वतीनं रक्तपेढीच्या विनंतीनुसार ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे। आतापर्यंत जवळजवळ 50 पुरुषांनी ह्या ठिकाणी रक्तदान केलं आणि महिला जवळजवळ 5-10 महिला आल्या होत्या, पण त्यामध्ये हिमोग्लोबिन रिजेक्टमधून 5-6 महिला सिलेक्ट झालेल्या आहेत, त्यांनी रक्तदान केलेलं आहे। आज सांगायचं झालं तर मार्चपासून करोनाचा प्रादुर्भाव आहे, तो आत्तापर्यंत अजून करोनाचा प्रादुर्भाव चालूच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये करोना व्यतिरिक्त जे थॅलेसिमिया पेशंट आहेत, बाहेर बायपास सर्जरी पेशंट असतील, ॲनिमिक पेशंट आहेत, अशा रुग्णांना रक्ताची गरज लागते आणि त्यांना रक्त वेळेत नाही मिळालं, वेळेप्रसंगी त्यांचा प्राण जाऊ शकतो। आणि यासाठीच आज शिवसेना शाखा क्रमांक 148 आदरणीय विभागप्रमुख प्रमोदजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे। आणि रक्तदान शिबिरामध्ये शताब्दी हॉस्पिटल पल्लवी रक्तपेढीचा सहभाग आहे। सांगायचं झालं तर आपण एकदा रक्तदान करताय तर 3 रुग्णांचे प्राण वाचवता, जसे की आपण एकदा ब्लड डोनेट करता त्याच्यामधून ब्लड बँक विघटन करते प्रोडक्टचं, प्लॅटलेट प्लाझ्मा ह्या हे घटक बनवले जातात आणि रुग्णांच्या गरजेनुसार तो प्रोडक्ट रुग्णाला दिला जातो। म्हणून आज थँक्स फॉर शिवसेना शाखा क्रमांक 148, कारण प्रादुर्भाव असताना करोनाचा सुद्धा आज भव्य असं खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय। पुन्हा एकदा सर्व रक्तदात्यांचे मी आभार मानेन आणि रिअल हिरो म्हणून मी रक्तदात्याला निवड करेन। धन्यवाद। CEN न्यूज के लिए मुंबई से राज पांडे की रिपोर्ट।